जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे। नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात का? तर आजचा आपला विषय जो आहे तो खूपच महत्त्वाचा विषय आहे आणि तुम्ही टायटल बघितला असाल आणि त्या टायटल बघून तुमच्या मनामध्ये खूप प्रश्न आले असतील की हे ॲक्च्युली 15 लाख 30 हजारांमध्ये या चॅनलवरती काय दाखवता ते। कारण की 15 लाख 30 हजारांमध्ये आपल्याला घर होम लोन सहित लोनची लोन होणार घर, पण कुठलं लोन होणार, काय होणार, कसं काय तुम्हाला हे 15 लाख 30 हजार रुपये कॉस्ट पडणार, ह्याच्यामध्ये तुम्हाला किती स्क्वेअर फूट बांधकाम आहे, किती फ्लोअरची बिल्डिंग आहे किंवा घर आहे, या संपूर्ण गोष्टीची माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे। कसे आहेत मित्रांनो? बरं आहे सर्व। आता तुम्ही बघितलं असेल टायटल 15 लाख 30 हजार। हे 15 लाख 30 हजारामध्ये तुम्हाला 5 हजार रुपये हप्ता, हे कसं काय शक्य आणि कसं काय होणार? तर मित्रांनो काळजी करू नका, पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज हे चॅनलच असं आहे की ह्याच्या मागं काही ना काही हे लपलेलं आहे, पण त्या जे लपलेलं आहे ते उघड तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। कारण की तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर की तुम्ही जो टायटल बघितला, जे तुमच्या मनामध्ये जे तुम्ही काल्पनिक जे घर आता बघत आहात की बाबा आपला एक बंगला असावा, स्वतःचा इंडिपेंडन्स हाऊस असावं, रस्ता असावा, पाणी असावं, लाईट असावी, लोकवस्ती असावी, जिथं आजूबाजूला मार्केट असावं, शाळा असावी, कॉलेज असावं, आय टी पार्क असावं, आता भरपूर लोकांचे जॉब जे आहेत पुण्याच्या बाहेर आहेत, एमआयडीसी सारख्या परिसरामध्ये लोक राहिला आहेत, पण ते पुण्यामध्ये राहतात आणि रोजचं जे डिस्टन्स आहे त्यांचं ऑफिसवरून जाणं येणं कमीत कमी 60-70 किलोमीटर जाणं, त्यांना 60-70 किलोमीटर येणं ह्या त्रासाला समोर जावं लागतं आणि मधली जी ट्रॅफिक आहे त्याच्यामध्ये तर खूपच माणूस जेवढा वेळ वाघोलींपासून रांजणगावपर्यंत जायला लागत नाही तेवढाच वेळ येरवड्यापासून वाघोलीपर्यंत जायला लागतोय। तर आज ही पुण्याची परिस्थिती झालेली आहे आणि पुण्यामध्ये तुम्हाला घर जे स्वतःचं आणि 15 लाख 30 हजारामध्ये हे भेटणं अशक्य आहे। पण आम्ही जे टायटल दिलेलं आहे तुम्हाला 15 लाख 30 हजार रुपये, तर ह्याचे एक तुकडे आहेत, म्हणजे 15 लाख 30 हजार त्यावर तुम्हाला घरावर लोन तुम्हाला पैशाची भी काळजी करण्याची गरज नाही, कारण की तिथं फायनान्सचं लोन होणार आहे तुम्हाला बांधकाम करण्यासाठी, तुम्हाला घर बनवण्यासाठी, या सर्व गोष्टीसाठी आणि जागा घेण्यासाठी तुम्हाला लोन भेटणार आहे। तर पैशाची चिंता करू नका, फक्त एकच निर्णय घ्या की आपल्याला पुण्याच्या जवळ आपल्याला स्वतःचं घर बनवायचं आहे। पुण्याच्या जवळ आज हिंजवडी, वाकड, पिंपरी, निगडी किती खूप लांब होते पुण्यापासून, आपण विचारही करत नव्हतो की एवढ्या लांब आपण जाऊ। आज देहू रोड बघितला आपण, नगर रोड बघितला आपण, सोलापूर रोड बघितला, सातारा रोड बघितला, तर पुण्यापासून 60-60 किलोमीटर पर्यंत डेव्हलपमेंट झालेला आहे। पण आपण हा विचार करतो की खूप लांब आहे, खूप लांब आहे। मित्रांनो काही लांब नाही, जिथे बस येते कॉर्पोरेशनची बस जिथे येते तिथे लोकवस्ती येते, हे तुम्ही आजच्या मागच्या 100 वर्षाचा इतिहास बघू शकता की जिथं PMT शेवटचा बस स्टॉप होता आज तिथे शहर बनलेले आहेत, जिथे गाव होते तिथे आज शहर झालेले आहेत मोठे मोठे, जिथे दुकानं छोटी छोटी होती तिथे मोठे मोठे मॉल्स झालेले आहेत आणि MIDC 3-3 MIDC या रोडला झालेले आहेत। तर हे एक सुलभ संधी आणि सुवर्ण संधी तुमच्यासाठी आलेली आहे की 15 लाख 30 हजार खर्च करून तुम्ही तुमच्या स्वतःच्या घराचे मालक बनू शकता। पण ते कसे, तर याची माहिती मी तुम्हाला आता पुढे देणार आहे। याची माहिती अशी आहे की जी तुम्हाला 1000 स्क्वेअर फूट जागेची आवश्यकता आहे एक घर बनवण्यासाठी, आणि 1000 स्क्वेअर फूट जागा तुम्हाला पुणे नगर रोड, सनसवाडी, शिक्रापूर या परिसरामध्ये तुम्हाला 4 लाख 80 हजाराची जागा आहे, 5 लाख 30 हजाराची जागा आहे आणि 8 लाख 10 लाख 15 लाखापर्यंत 1 गुंठा जागा आहे। तर हे 15 लाख 30 हजाराचा जो आपण टार्गेट आणि जे टायटल टाकलेला आहे ते तुम्ही 5 लाख 30 हजाराची जागा घेऊ शकता, 1 गुंठा जागा तुम्ही 5 लाख 30 हजाराची घेऊ शकता किंवा 4 लाख 80 हजाराची तुम्ही 1 गुंठा जागा घेऊ शकता, ते बी हप्त्यावर असणार आहे। त्यालाही तुम्हाला पैसे कुठलेही व्याज नाहीये, कुठलेही प्रोसेसिंग फीज नाहीये, सर्व काही आहे 0% व्याजदराने आहे, 1 रुपयाही तुमचा
जास्त जाणार नाहीये, जेवढा प्लॉट रेट असणार आहे त्या प्लॉट रेटचा तेवढेच पैसे तुम्हाला पे करायचे आहेत, आणि 2 वर्षाचा तुम्हाला त्यामध्ये 5-5 हजार किंवा 10-10 हजार तुम्ही EMI पे करू शकता, आणि रजिस्ट्रेशन होताच तुम्ही बांधकामही करू शकता. जर तुम्ही 10 लाखाचं कंस्ट्रक्शन जर केलं तर 10 लाखाच्या कंस्ट्रक्शन मध्ये 100% तुमचा एक 1 BHK त्या 1 गुंठा जागेवर तुमचा एक 1 BHK तयार होणार आहे, आणि तेच तुमची कॉस्ट किती जाणार आहे, 10 लाखाचं कंस्ट्रक्शन आणि 5,30,000 तुमची जागा 1,000 स्क्वेअर फूट, ते कॉस्टिंग तुम्हाला 15,30,000 पडणार आहे, आणि तेही तुम्हाला हप्त्यावर भेटणार आहे. फक्त कंस्ट्रक्शन साठी तुम्हाला फायनान्शियल लोन होणार आहे, आणि जागेसाठी आम्ही तुम्हाला स्वतः लोन देणार आहोत. 50% रक्कम भरा, 50% जे आहे ते तुम्ही 24 महिन्यामध्ये 12 महिन्यामध्ये तुम्ही ते पे करा. तर अशा प्रकारे तुम्हाला हे 15,30,000 तुमचं एक इंडिपेंडेंस हाऊस, एक रॉ हाऊस आजच्या गावामध्ये आज बनणार आहे. आज बनवा, कारण की हेच गाव उद्याचे शहर बनणार आहे, आणि त्या शहरामध्ये तुमची 1 गुंठा जागा आज असणार आहे. तर मी तुम्हाला हे एकदम कळकळून सांगतो की 15,30,000 रुपये आजची गुंतवणूक हे उद्याचे तुमचे 25 लाख बनू शकतात, 50 लाखही बनू शकतात. कारण की उदाहरणार्थ आपल्या समोर आहेत जसे खराडी झाले, हिंजवडी झाले, ह्या एरियामध्ये कोरगाव पार्क झाले, विमाननगर झाले, असले ह्या प्राईम लोकेशनला एका गुंठ्याची काय अर्ध्या गुंठ्याची किंमत 50-50 लाख 40-40 लाख रुपये झालेली आहे. तर हेच लक्षात धरून आपण आज पुण्याच्या जवळ, पुण्यापासून लांब नाहीये, सणसवाडी 30 किलोमीटर आहे, शिक्रापूर 35 किलोमीटर आहे, आणि हायवेही सर्व काही आहे ते बनणार आहे. हे उद्याच्या शहराचं स्वप्न तुम्ही इमॅजिन करू शकता, नसेल केलं तर तुम्ही गुगलला विचारू शकता की उद्याचं शहर कसं असणार आहे, तुम्हाला ते शहर दाखवणार आहे. तर ह्या 15,30,000 जर तुम्हाला प्लॉट विजिट करायचे असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, माझ्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअपला भी चॅट करू शकता, मला माहिती मागू शकता, किती लांब आहे, काय आहे, पेपर वर्क कसा आहे, काय काय भेटणार आहे, आणि तुम्हाला फक्त जागाच घ्यायची आहे तर तुम्ही फक्त जागाच घेऊ शकता, किंवा तुम्हाला घर बनवायचं आहे तर तुम्ही घरी बनवू शकता. तर मित्रांनो, असा मौका सोडू नका, कारण की प्लॉट हे संपत जातात, नवीन प्लॉट सुरू होतात. जिथं 3.5 लाख होतं तिथं 4.5 झाले, जिथे 4.5 होते तिथे 5.5 झाले. पण आपण व्हिडिओज बघत राहिलो, आपण आलो नाही, प्लॉट व्हिजिट केली नाही, आपण उद्याच्या शहराला बघितलं नाही, आजचं गाव समजून आपण उद्याच्या शहराचं थोडं पाठ फिरवलेली आहे, तर ते पाठ फिरू नका. पुण्यामध्ये शोधू नका, पुण्यामध्ये घेऊ नका, पुण्याच्या बाजूला या, स्वतंत्र आपल्या जागा घ्या, घर बनवा, आणि उद्याच्या शहराचे ते तुम्ही मालक व्हा. तर मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच म्हणेन की अशी संधी सोडू नका. पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज तुमच्यासाठी अशा संध्या घेऊन येतो, त्या संधीचा फायदा घ्या, त्वरित लवकरात लवकर प्लॉट व्हिजिट करण्याची हे करा, व्हिजिट करा. कारण की आमचा ऑफिसचा ॲड्रेस तर तुम्हाला माहिती आहे, पुणे एअरपोर्ट रोड ऍक्सिस बँकेच्या ATM शेजारी येरवडा नागपूरचा, आणि प्लॉट जे आहेत ते पुणे नगर रोडवर सणसवाडी शिक्रापूर तळेगाव डमडेरे या परिसरामध्ये आहेत. आता तुम्ही भरपूर लोक म्हणतात आम्हाला पुण्यामध्ये आहो, पुण्यामध्ये आहो. मित्रांनो, पुण्यामध्ये काही नाही आहे, आम्ही एजंट नाही आहे, आम्ही ब्रोकर नाही आहे की तुम्हाला पुण्यामधले घरं पॉवर ऑफ अटॉर्नी किंवा रेंटनी ज्यांचं काम आम्ही करत नाही, तरी जे सबस्क्रायबर ज्यांचे प्रॉपर्ट्या पुण्यामध्ये आहेत, त्यांना सेल करायचे आहेत किंवा भाड्याने द्यायचे आहेत, तर त्यांचे कॉल आम्हाला येतात. ते कॉल आल्यानंतर आम्ही तेच आमच्या ग्रुपवर, आमच्या स्टेटसवर टाकतो, आणि ज्या लोकांना हवं तो डायरेक्ट त्यांचा ओनरचा नंबर देतो. तुम्ही स्वतः व्हिजिट करणे आहे, स्वतः जाऊन बघणे आहे, आणि स्वतः ते व्यवहार करणे आहे, ह्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला बंधन नाहीये, आमचं कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला कमिशन लागणार नाहीये. तर मित्रांनो, आजच व्हिजिट करा, कारण की 15,30,000 तुमचा एक स्वतःचा 1 BHK 1,000 स्क्वेअर फूट मध्ये आजच बनणार आहे. तर जय महाराष्ट्र, जय जय पुणे.